अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील लान्स नायक राष्ट्रकुमार नारायण मोरे हे दोन महार रेजिमेंट मधील लान्स नायक या पदावर कार्यरत होते। राष्ट्रपाल मोरे यांनी आपल्या भारत मातेची 17 वर्षांच्या देशसेवेनंतर आपल्या मूळ गावी लोहारा येथे परतले। राष्ट्रपाल मोरे यांचा जन्म लोहारा या छोट्याशा गावामध्ये 29 सप्टेंबर 1985 रोजी झाला। त्यांचे शिक्षण 1 ते 7 पर्यंत लोहारा येथे झाले। 7 ते 12 पर्यंतचे शिक्षण निजामाता कनिष्ठ महाविद्यालय नयाना अंदुरा या गावी झाले। ते यवतमाळ येथील आर्मी जॉईन होऊन दिनांक 18 सप्टेंबर 2004 मध्ये देशसेवेत रुजू झाले। त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीर येथे झाली। त्यांची रिटायरमेंट रांची झारखंड येथे झाली। योगायोग म्हणजे लान्स नायक राष्ट्रपाल नारायण मोरे यांचा वाढदिवस व रिटायरमेंट तारीख एकच आली। भारत मातेच्या देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले। जेव्हाही राष्ट्रपाल मोरे सुट्टीवर यायचे तेव्हा गावातील तरुणांना मार्गदर्शन करायचे। त्यांच्या गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांची बस स्टँड ते घराच्या पर्यंत भव्य मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला। त्यांची आई वडील पत्नी सह गावातील नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कार केला। या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून राहुल निंबाळकर, विनोद परघरमोर, गौतम तायडे, मेजर माजी सैनिक जीवन दामोदर, डॉक्टर गवई, माजी पोलीस नागपूर प्रकाश मोरे, शेगोकार साहेब, देवराव वानखडे, उरळ गणेश मोरे, धमपाल मोरे, लोहारा येथील सरपंच प्रवीण मोरे, जयश्री तायडे, अकोला सुधाकर भोजने, राहुल पारवे, विनोद वानखडे, विशाल मोरे, महेंद्र मोरे या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची रूपरेषा व आभार प्रदर्शन राजू मोरे यांनी केले। MCN न्यूज करिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर।